कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचा आलेख दिवसेंदिवस चढताच राहिला आहे आज दिवसभरात अकरा जणांचा मृत्यू झाला आजवर चारशे सत्त्याहत्तर जणांचा कोरोनानं बळी गेला आहे गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून आज रात्री आठ वाजेपर्यंत सहाशे एकसष्ट जण कोरोनाबाधित झाले आहेत आजवर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सतरा हजार चारशे तेहतीसवर वर पोहोचली आहे गेल्या चोवीस तासात तब्बल चारशे एकोणसाठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजवर नऊ हजार पाचशे शहात्तर जण बरे होऊन घरी गेले आहेत जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या सात हजार आठशे पन्नास आहे देशासह राज्यात आणि जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी रात्री आठ वाजल्यापासून आज रात्री आठ वाजेपर्यंत सहाशे एकसष्ट रुग्णांची भर पडली जिल्ह्यात आजवर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सतरा हजार चारशे तेहतीस इतकी झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात आणखी अकरा जणांचा मृत्यू झाला त्यामुळं आजपर्यंत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या चारशे सत्याहत्तरवर गेली आहे आज दिवसभरात चारशे एकोणसाठ जण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला जिल्ह्यात आजवर नऊ हजार पाचशे शहात्तर जण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत तर अजूनही सात हजार आठशे पन्नास बाधित रुग्ण उपचार घेत आहेत देशात एकोंग एकोंग कोरोना रुग्णांची एकूण संख्या एकोणतीस लाख नऊ हजार चारशे चौसष्टवर गेली असून आजवर अठ्ठावन्न चारशे एकोणनव्वद जणांचा मृत्यू झाला आहे तर एकवीस लाख अठ्ठावन्न हजार नऊशे सेहेचाळीस जण कोरोनामुक्त झाले आहेत समूह संसर्गामुळे इचलकरंजी इथं कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे आज पुन्हा पस्तीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळं बाधितांची संख्या दोन हजार एकशे छप्पन्न झाली आहे एक, एक हजाराहून अधिक जण बरे झाले असून तितकेच विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत दरम्यान हुपरी इथं आज चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं बाधितांची संख्या तीनशे एकसष्ट इतकी झाली आहे कोरोची इथा आज आणखीन चौघांची भर पडल्यानं बाधितांची संख्या एक्क्याण्णववर पोहोचली आहे